गंधर ऑन द वे। काय गहे, त्याला वेळ माहित नव्हती का? आता मुहूर्त निघून गेला ना, तर त्या बेलाच्या पानाने पूजा करण्यात काही अर्थ राहणार नाहीये। येईल येईल, तो वेळेवर येईल। जुई, ते बेलाचं पान दे बघू। जुई ताई, हे बघा, बेलाच्या पानाची डबी तुम्ही आणायला सांगितली होती, मी ती आणली। आता तरी बापावर विश्वास बसला। बाबा, मला वाटतं गंधर्वची वाट बघण्यात काही अर्थ नाहीये, आणि मला सुद्धा इतक्या वेळ इथं बसणं शक्य नाहीये। आला आणि जुई, तुम्ही दोघं त्या पानाची पूजा करा आणि शंकराच्या पिंडीवर वाहा। आई अहो, तसही जुईने एकदा मला आणि ह्या घराला सापापासून वाचवलंय। हो आई, पण गंधर्व। जुई, अग लवकर हे पूजा करून घ्या, मुहूर्त टळेल। चला चला। दीर्घायुषी भा। जुई, ह्या घरातल्या माणसांनी ही पूजा करावी असं गुरुजींनी सांगितलं होतं, आणि मी ती तुम्हा दोघांना करायला सांगितलं। म्हणजे जुई, अगं तू आणि आला, तुम्ही दोघेही याच घरातले आहात असं म्हणणंय तिचं। नाही का ग प्राजक्ता? जुई, उद्या तुझ्या आई बाबांना घरी बोलवून घे, मला त्यांच्याशी बोलायचंय। आणि रजनीकांत आणि रजनी, अय्यो, तुम्ही दोघांनी उद्या चांगला जेवणाचा बेत करा। आणि रजनी, रजनीकांत बाहेर नाही गेले तर माझे आई बाबा आला चाईला भेटायला कसे येणार? वा, तुम्हा दोघी माई लेकीना कुपऱ्यापासून नमस्कार। चुकून आता लवकर
जुई जुई आला तो साला चल जुई तू ही हाथ दुआ हाथ दुआ अरे जुई जुई अरे काय काय कुठे काय कुठे काय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमचे डोळे निळे कसे झाले तुमची डोळे अयो माझे डोळे निळे आहेत हा अजून जास्त वेळ बाबाच्या समोर थांबला आणि बाबा मूळ रूपात आला ना तर आलाप काळा निळा पडेल तुमचे डोळे निळे कसे झाले आय साला मला ऍक्टिंगची गुण आवडते मोठे मोठे ऍक्टर बनायचं होतं पण नाही बनता आलं मग गॉगल आणि लेन्स लावून ऍक्टिंगची आवश्यक पूर्ण करतो अच्छा 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 म्हणजे हे जे डोळे निळे आहेत ते लेन्सेस मुळे अय्यो पटले काय अय्यो करेक्ट आहे वा 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 थोडीशी ऍक्टिंग करा काय ते थोडीशी बाबाचा हात बघ तू एक काम कर आपला घेऊन गेस्ट रूम मध्ये जा मी आलापला घेऊन जातो बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है आलाप हाय रे दैया सारखा बोलतच असतो हा माणूस कामाचा पत्ता नाही चला गेस्ट रूम मधला सामान आवरायचा आहे चला लवकर आला तू पण चल गेस्ट रूम मध्ये नाही रे झोपायला चल लवकर चल अगं थांब 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 ना रजनीकांत आमिर खानची ऍक्टिंग करतो ना मस्ती की पाठशाला मस्ती त्या पिक्चरचा ना दी एंड झालेला आहे अगं चल तू अगं थांब ना मस्त हात धर लवकर नळा खाली नाही तर मूळ रूपात येशील ऍक्टिंग करतोय म्हणे बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल होत ना सध्या तरी तसंच समज समज लवकर अगं रजनीकांत एवढी छान ऍक्टिंग दाखवत होता तुम्हाला इथे का घेऊन आली उद्या सकाळी आई बाबा येणार आहेत सो मला सकाळी सगळी काम आवरायची सो तू पण लवकर झोप आणि मला पण झोपू दे आणि मी नाही बोललो तर तरी मी नाहीच ऐकलो तर आला माझं पण नाही ऐकणार नाही यूं शर्माना कहीं हमारी जान ना ले हम आपकी जान लेना नहीं आपकी जान बनना चाहते ए फिल्मी ती तर तू आहे सच समाधान जे तुझ्या डोळ्यात दिसत समाधान फायनली आज आई तुझ्याशी छान बोलली आणि तू या घराची मेंबर आहेस हे तिने मान्य केलंय त्या गोष्टीचं समाधान आहेच रे आला पण तेवढाच आनंदही आहे दिसतोय तुझ्या डोळ्यात
सुई त्या आनंदात मला हरवून जायला आवडेल. हो का? हो. घड्याळ बघा, उशीर झालाय, झोपा आता. सुई आता काय? अग उद्या तुझे आई बाबा येणार आहेत. एकदा काही त्यांच्याशी बोलली ना की सगळं सॉल्व्ह होणार. ऑल सेट. हो पण आई बाबा तेव्हाच येतील जेव्हा रजनी आणि रजनीकांत बाहेर जातील. गुड नाईट. अग पण तुम्ही उदय झोपल्यावर निघून जायचं ना. रात्री 2-3 वेळा गेस्ट रूमच्या बाहेर आलो पण उदय फोनवरच होता, कसं जाणार बाहेर? सकाळी लवकर उठून जायचं तर मालतीबाईंनी उठल्या होत्या. माधव साहेबांनी मला 5 वेळा फोन केला होता. प्रत्येक वेळी वॉशरूम मध्ये जाऊन मी धबक्या आवाजात बोलतोय त्यांच्याशी. एकदा तर वॉशरूम मध्ये असताना मी नाश्ता करतोय असं सांगितलं त्यांना. काय कैलास, असं पॅनिक होऊन नाही चालणार. आपण जरा थंड डोक्याने विचार करू गेलो. नाही नाही नाही, आपण इथून बाहेर गेलो नाही ना तर केलेली सगळी मेहनत थंड होईल. कसंही करून रजनी आणि रजनीकांत बाहेर गेलेच पाहिजेत. कोण बाहेर जाते? अयो मी मी बाहेर जातोय. अरे आता जुईचे आई बाबा येणार आहेत घरी आणि तू कुठे चाललायस? अयो आम्ही नाही गेलो तर ती कशी येणार? काही नाही. बरं रजनी तू सांग जेवण झालंय? हा झाला. आणि जुईच्या आई बाबांना बिनमिठाचं सगळं लागतं हे लक्षात आहे ना? हांजी. आणि अय्यो सगळं झालेलं आहे पण पेमेंट वाढव की? पेमेंट कसलं? अय्यो कसलं पेमेंट म्हणून विचारताय? ओ इतकं काम केलं त्याच पेमेंट ते वाढवणार कधी? हो पण अय्यो आता हा पण आणि परंतु मध्ये येणार असेल ना तर आम्ही इथे थांबणार नाही. आपण बाहेर जाऊया, चल रजनी. हो थांबा थांबा थांबा, मी काय म्हणते तुम्ही आमच्या ऐकायच्या सोडून तुमच्या सांगणार असाल तर आम्ही इथे नाही राहणार. चला रजनीकांत. अरे मी काय म्हणते ते आधी ऐका नीट. जुईचे आई बाबा येऊन गेले ना की मग आपण तुमच्या पेमेंटच बोलूया नीट. अय्यो तुम्ही बोलूया बोलला. हो आता कुठेही बाहेर जाऊ नका, पटकन कामाला लागा. चला चला. सगळं झालंय. मग स्वीटच काय, ते कोण आणणार आहे? अय्यो स्वीट बाहेरून आणायचंय. हो सकाळी आई नाही का बोलल्या? मग ते स्वीट आणायला मी बाहेर जातो. हॅलो 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 हॅलो, तुम्ही कुठे चाललाय? अरे ते स्वीट आणायला चाललेत बाहेर. प्राजक्त त्यांना कशाला पाठवतेस? मी जाणारच आहे ना, मी येते घेऊन येईन. ओके बस त्यांचा खोळंबा नको ना. अय्यो आता करे अर्थी कोळंब झालं. काय म्हणाला? नाही काही नाही. बर प्राजक्ता काय आणायचे आणि किती आणायचे मला लगेच सांग. हे बघा जुई, हे बघ तुझ्या बाबांसाठी शर्ट पॅन्ट पीस आणि आईसाठी ही साडी आणली आहे. कशी आहे साडी? हा कलर नाहीये माझ्याकडे. असाच कलरची साडी घेईन. हो ना रजनीकांतजी? आई माघातली साडी वाटते ना. प्राजक्ता किंमत काही असू दे ग, जुईच्या आईला ती आवडली म्हणजे झालं. खरं सांगू जुई, मला ना त्यांच्याशी खूप बोलायचं आहे ग. आई मग आज बोला ना. हो तर म्हणून तर बोलवलंय ना त्यांना. बरं प्राजक्ता तू चल माझ्यासोबत, आपण बाहेरची तयारी सगळी ओके आहे की नाही ते बघूया. हो हे तू पण जा, तुला स्वीट आणायचं आहे ना, खूप उशीर होईल. चल आणि दुकानात गेलास की मला आधी स्वीटचे फोटो पाठव. तुझ्या आवडीची काही आणू नकोस. हा सगळ्यांना आवडेल अशी मिठाई घेऊन ये आणि 2-4 ऑप्शन्स बघ आणि 2-4 फोटो पाठव, कळलं? हो 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 हो. आज बहुतेक 2 घरांमध्ये सगळं ओके होणार. पण त्यासाठी तुम्ही दोघे बाहेर गेला पाहिजेत ना. आता काही झालं तरी आम्ही बाहेर जाणारच. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे.
गुड बाबा बाबा आई रेडी आहे रेडी व्हेरी गुड पण बाबा हे सगळं ओके होईल ना थोडी रिस्क तर आहेच काय आलापची आई आणि तुझ्यातलं नातं गोड होण्याच्या फायनल स्टेजला असताना रिस्क ही घ्यावीच लागेल पण तू सुद्धा लवकर येशील ना अमृता तुझ्या स्वागतात सगळे रमले की मी हा गेटअप चेंज करून आलोच म्हणून समज आई बाबा पण रजनी आणि रजनीकांत हा विषय आपण कायमच संपवत का नाही हे बघ ज्यासाठी रजनी आणि रजनीकांत इथे आले ती गोष्ट पूर्ण झाली की मगच ती जायला मोकळी पण आता तुम्ही बोलण्यात वेळ घालवू नका जसं आपलं ठरलंय तसं आपण करूया हा चला चला निघा निघा कैलाशजी कुठे दिसत नाहीत ते इथेच आहेत काय ते इथेच कुठेतरी असतील जवळपास येतीलच एवढ्यात रजनी ओ तुम्हाला नाही हो आमची मेड रजनी ओ रजनी म्हणून कोणी नवीन आहे का असं विचारायचं होतं मला काय काही दिवस संध्या नाही आहे ना कामाला त्यामुळे ही रजनी आणि तिचा नवरा दोघ जण आमच्या घरी काम करते अय्यो पण हे रजनी कुठे आहे रजनीकांत हे पाहुणे आहेत घरात आणि तुझं काय पण डोंट वरी मी तिला हँडल करतो कैलासजी येतच असतील ना आता ते तुमच्यावर आहे ना म्हणजे ते तुमच्यावर आहे तुम्ही फोन केलात की लगेच येतील तू पण आता निघ बाकी मी बघते हॅलो हॅलो जुई हा दादा प्राजक्तानी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आलोय आता याचं काय करायचं तुम्ही एक काम करा मिठाई फ्रीज मध्ये ठेवा मी घेते नंतर ओके हॅलो 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 हा माधव साहेब हा काय आलोच मी घराजवळच आहे हो पोचतो पोचतो हा दादा दादा अरे दादा ऐक ना काय झालं हा चष्मा चष्मा अरे हा तर जुईच्या बाबांचा आहे पण तुझ्याकडे कसा आला ह्या वीकच्या शेजारी सापडला